कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद आणि मित्रपक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीत कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजप महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना पनवेलमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण शिक्षकालाच आहे, त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे सर निवडून येणे गरजेचे आहे हे शिक्षक मतदारांना माहिती आहे. त्यामुळे आपला हक्काचा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी शिक्षक मतदारांची ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना पसंती मिळत आहे. या शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. पनवेलमधील मतदान केंद्रांवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आढावा घेत आहेत. तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी बूथवर ठाण मांडून आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रशांत ठाकूर म्हणाले की मी ज्या ज्या शाळेत प्रचारासाठी गेलो त्या शाळांमधील शिक्षकांचे मत हे एका शिक्षकाला म्हणजेच ज्ञानेश्वर म्हात्रेंनाच मिळेल असा निर्धारच शिक्षकांनी केल्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय निश्चित मानला जात आहे असे मत व्यक्त केले. कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघाची शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही आज संपन्न होती आहे, त्याचं मतदान संपन्न होत आहे आणि या मतदानाच्या निमित्तानं सर्व मतदारांकडे आम्ही जेव्हा ॲप्रोच झालेलो त्या सर्व मतदारांनी आम्हाला आमचं नेतृत्व करणारा आमदार हा शिक्षकच असला पाहिजे ही भावना आमच्याकडे बोलून दाखवलेली आहे. ज्या ज्या शाळेमध्ये मी गेलो त्या शिक्षकांनी हा मुद्दा उचलून धरलेला दिसतो आहे आणि मी रायगड जिल्ह्यापुरतं बोलू शकतो पण मला खात्री आहे की पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये हीच भावना आहे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना त्यामुळे प्रचंड प्रतिसाद मिळतो. आम्ही भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी कटिबद्ध आहोत. ते वाढवत असताना कोण हद्दपार होत आहे, कोण कुठल्या बँकेमार्फत लोकांना लुटत आहे या संदर्भामध्ये ज्यांच्यावर कारवाई होत असेल होईल, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, भोगावे लागतील. पण आम्ही आमचा पक्षाचं काम करायचं थांबू शकत नाही. आमचा पक्ष वाढवणं या दृष्टिकोनातून आमची जी जबाबदारी आहे ती पार पाडणं आम्ही थांबू शकत नाही. ज्यांना याचा त्रास होत असेल त्यांनी लोकांना त्रास द्यायचं बंद केलं तर बऱ्याच गोष्टी सुटू शकतात. तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की शिक्षकांचे प्रश्न फक्त एक शिक्षकच प्रभावीपणे सोडवू शकतो, त्यामुळे कोकण शिक्षण मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. शिक्षक मतदारसंघातून कोकण विभागाचे उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे हे निवडणूक लढवत आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे ओरिजिनल शिक्षण संघटनेमध्ये गेली 15-20 वर्ष काम करत आहेत. त्याच्याबरोबर ते स्वतः शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्याच्यामुळं त्यांना शिक्षकाचे प्रश्न अतिशय चांगल्या माहिती आहेत. त्यासाठी बदललेले आहे आणि ते आमदार झाल्यानंतर नक्कीच शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरता जास्त गती येईल आणि त्या दृष्टीनं या कोकण मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे हे एक नंबरच्या जागेवर त्यांचं मतदान आहे आणि त्या दृष्टीनं शिक्षक वर्ग मतदान करणार आहे आणि ते नक्की निवडणुकीत या निवडणुकीमध्ये संस्था वगैरे सगळ्या वेगळ्या असल्या तरी देखील एक चांगला उमेदवार